आज आपण लिनक्समध्ये पहिला प्रोग्राम लिहू यासाठी आपण एक टर्मिनल विंडो ओपन करू त्यात आपण एक टेक्स्ट एडिटर ओपन करू आता आपण यात आपला पहिला सी प्रोग्राम लिहू आता आपण प्रोग्रामला सेव्ह करून टेक्स्ट एडिटरला एक्झिट करू आता आपण टर्मिनलमध्ये प्रोग्रामला कंपाईल करू कंपायलेशन पूर्ण झाल्यावर आपल्या होम फोल्डरमध्ये आपल्याला एक नवीन फाईल दिसेल ही हॅलो नावाची एक्झिक्युटेबल फाईल आहे आपण हा प्रोग्राम रन करून पाहू शकतो तर हे असे इतके सोपे आहे आता आपण कंपायलेशन होताना कोणकोणत्या गोष्टी घडतात ते पाहू त्यासाठी आपण प्रोग्रामला परत एकदा कंपाईल करू यावेळी आपण डॅश व्ही हे ऑप्शन वापरू हो तर इथे बऱ्याचशा गोष्टी घडताना आपल्याला दिसतात हे समजण्यासाठी आपण प्रोग्रामला परत एकदा कंपाईल करू यावेळी आपण डॅश सेव्ह डॅश टेम्प्स हे ऑप्शन वापरू प्रोग्राम कंपाईल झाल्यावर आपल्याला होम फोल्डरमध्ये तीन नव्या फाईली तयार झालेल्या दिसतात हॅलो डॉट सी हा आपला सी प्रोग्राम आहे हॅलो डॉट आय हा इंटरमिडिएट फाईल आहे हॅलो डॉट एस ही असेंब्ली लँग्वेजच्या कोडची फाईल आहे हॅलो डॉट ओ ही ऑब्जेक्ट फाईल आहे आणि हॅलो ही आपली एक्झिक्युटेबल फाईल आहे कंपायलेशनच्या प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळे प्रोग्राम या फाईलींवर काम करतात सर्वात पहिल्यांदा प्री प्रोसेसर नावाचा प्रोग्राम आपल्या सी प्रोग्रामच्या फाईलीवर काम करतो प्रोग्राममध्ये आपण हॅश हॅशनंतर ज्या हेडर फाईलींची नावे लिहितो त्यातील कोड हा प्री प्रोसेसर या फाईलीमध्ये जोडतो आणि हा कोड डॉट एक्सटेन्शन देऊन एक टेम्पररी फाईल तयार करतो त्यानंतर कंपाइलर नावाचा प्रोग्राम या टेम्पररी फाईलीतील कोडमध्ये चुका आढळून आल्यास त्या काढून टाकतो किंवा त्याची सूचना आपल्याला देतो आणि सर्व काही ठीक असल्यास तो हा कोड ॲसेम्ब्ली लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतो आणि ही फाईल डॉट एस या एक्स्टेन्शनमध्ये सेव्ह करतो यानंतर ॲसेम्बलर नावाचा प्रोग्राम चालू लागतो हा प्रोग्राम ॲसेम्ब्ली लँग्वेजच्या कोडला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो आणि तो कोड डॉट ओ या एक्स्टेन्शनने सेव्ह करतो ज्याला ऑब्जेक्ट फाईल असे म्हणतात ही ऑब्जेक्ट फाईल आपण डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकत नाही कारण त्याला रन होण्यासाठी लागणारे काही रुटीन्स आणि प्रिंटपसारखे काही फंक्शन्स अजूनही मशीन कोडमध्ये कन्वर्ट झालेले नसतात हा कोड लायब्ररीच्या स्वरूपात उपलब्ध असतो तर ऑब्जेक्ट फाईलमध्ये लायब्ररीतील या कोडला जोडण्याचे काम लिंकर नावाचा प्रोग्राम करतो हे काम पूर्ण झाल्यानंतर शेवटी आपल्याला जी फाईल मिळते ती एक्झिक्युटेबल फाईल असते आणि आपण ही फाईल रन करून त्याचा रिझल्ट पाहू शकतो